थांड मांडून बसलेला आहे तर या सगळ्यांचा आपण मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करू या पंचांचा हे सत्र सुरू होण्याचा इशारा कळवे संघानं नाणेफेक जिंकले क्षेत्रक्षणाचा निर्णय घेतला आणि जय गिरोबा जो हे आमच्या हर्षद पितळे साहेबांचा संघ मैदानात उतरलेला आहे फलंदाजीसाठी पहिला चेंडू प्रसादचा ओ हा चेंडू कट केलाय आउट स्विंग पद्धतीचे चेंडू टाकतोय लेफ्टी गोलंदाजी करतोय प्रसाद पाटील आणि या लेफ्टी गोलंदाजाला नॅचरल स्विंग पण असतो जर त्यानं अजून स्पिन चेंडू केला तर सोनेपे सुहागा होताना आपण आतापर्यंत बघितलेलं आहे सटीक लाईन आणि लेनची गोलंदाजी आतापर्यंत प्रसादनं प्रत्येक मॅच मध्ये केलेली आहे हा चेंडू आहे हवेमध्ये झेल होण्याची शक्यता आणि झेल टिपला जातोय पहिला गडी गारत पहिला गडी बाद होतोय तो पलाश मोकल पलाश मोकल समीरनं झेल टिपला खर तर आता शेवट येत चाललेला आहे सेमी फायनलचा हा सामना आहे याच साठी केला अट्टा शेवटचा क्षण गोड व्हावा आणि आजच्या या शेवटच्या रात्रीमध्ये सेमीफायनलचा सामना आपण पाहतो या अगोदरचा सेमीफायनलचा सामना आपण पाहिला असेल रोशन त्या सामन्यामध्ये असं वाटलंच नाही की क्षेत्रक्षण करणाऱ्या टीम टीम डिफेंड करील पाच धावा किंवा सहा धावा शेवटच्या षटकामध्ये अफलातून अशी गोलंदाजी झाली आणि फलंदाजांनी पण हवेमध्ये सगळे फटके खेळले त्यामुळे हवेमध्ये फटके खेळल्या कारणाने ते चेंडू सरळ क्षेत्रक्षकाच्या हातात गेले आणि झेल टिपले गेले आणि तिथेच खऱ्या अर्थानं ती, ती मॅच गमावी लागली हा चेंडू फुलटॉस चेंडू जमीनलगतचा फटका एक धाव या चेंडूवर मिळतीये या सिंगल रननं स्वतःच खातं खोललेलं आहे ते फलंदाज संघाचं आणि स्वतःच खातं आहे ते सिद्धू मोकल या फलंदाजानं वन डाऊन पोझिशनला तो आलेला आहे खरं तर डाऊन पोझिशन म्हणजे जबाबदारीची पोझिशन आहे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण बघितलं विराट कोहली रिकी पॉन्टिंगची पोझिशन हो 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 झेल टिपला जातोय आणि अजून एक फलंदाज बाद होतोय तो जय गिरोबा जोहे संघाचा सार्थक संकेतन झेल टिपला या बाजूचा कोपरा आपण बघतोय की सगळा भरलेला आहे तो जोहेकरांनी गावदेवी कळव्याचे प्रेक्षक मला असं वाटतं आता बरेचसे कमी झालेले आहेत पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं की भरपूर गर्दी कळवेकरांनी केलेली परंतु आता थंडी वाढत चाललेली आहे साधारण आता सतरा अठरा डिग्री टेम्परेचर आलं असेल कदाचित सोळा पंधरा सोळा डिग्री टेम्परेचर आलेलं आहे त्यामुळे सगळ्या सगळ्यांच्या ज्या कानटोप्या आहेत त्या खिच्यातून काढून सगळ्यांनी डोक्याला गुंडाळलेल्या आहेत आणि या अशा थंडीमय वातावरणामध्ये हा सामना सुरू आहे आणि ड्यू फॅक्टर पण आपल्याला दिसतोय थोडंसं दव आहे त्याच्यामुळे चेंडू बाहेर जात नाही आहे टायमिंग बरोबर जुळत नाही थोडंसं लेट चेंडू येतोय ये बॅटवर आणि जेव्हा संपर्क होतो तेव्हा हवेमध्ये चेंडू जातात आणि त्यामुळे झेल टिपले जागतात मागील मॅचमध्ये आपण बघितलं की इथे फटके गेले नाही त्याचं कारण ड्यू फॅक्टर आहे परिस्थिती थंड झालेली आहे इथं थंड वातावरण आहे जसं इंग्लंड न्यूझीलंडमध्ये जसं वातावरण असतं तशा प्रकारचं वातावरण आता इथे क्रिएट झालेलं आहे आणि याचा फायदा मिळतोय तो गोलंदाजी करणारा टीमला सकाळी सकाळी लो स्कोरिंग मॅचेस आपण बऱ्याचशा वेळेला बघितलेल्या आहेत आणि ही पण या अगोदरची लो स्कोरिंग मॅच आपण बघितली आहे या चेंडूवर कट करायचा होता चेंडू मात्र एक धाव या चेंडूवर मिळते सिंगल डबलच्या पुढे काय मिळत नाही षटकार चौकार अजूनही आलेले दिसत नाही पहिल्या षटकामध्ये दोन विकेट गमावलेले आहेत त्या जय गिरोबा जोहे संघानं तीन षटकांचे हे सामने आहेत पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि हा चेंडू भिरकावलाय आता मात्र फाईन लेगला जागा जमवली जागा बघितली आणि तिथे फटका टोलवलाय तो फलंदाज सिद्धू मोकलनं पहिला चौकार या इनिंग मधला मारतोय तो सिद्धू शेकोटी तिकडे पेटवण्यात आलेली आहे ले फाईन लेगला जरा विनंती करेन मी त्यांना की आपण विजवा कारण आता शेवट आलेला अंत आलेल्या सेमीफायनलचा सामना आहे महत्वाचा क्रुशियल मोमेंटचा सामना आहे विजन चांगलं असलं पाहिजे खेळाडूंसाठी आणि स्वच्छ असं वातावरण जर खेळाडूंसाठी असेल तर निश्चितच चेंडू त्यांना स्पष्ट दिसतील आणि कोणावरही अन्याय होणार नाही आणि योग्य त्या खेळाडूला योग्य ती संधी मिळेल आणि त्या संधीचा खेळाडू कदाचित सोनं करतील सहा धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत फक्त म्हणजे पहिलं षटक एक चौकाराचा मार खाऊन पण प्रसाद पाटील किती चांगलं टाकलं हे आपल्याला आता पाहायला मिळतंय प्रीमियर मोटरचे मालक आदरणीय इम्तियाज मनियार सर इथं बसलेले आहेत आणि त्यांचं मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय मला असं वाटतं त्यांचे चिरंजीव त्यांच्याबरोबर आहेत पुढचे मोटरचे मालक प्रीमियर मोटरचे पुढचे मालक मैदानात आपण बघतोय की राज मात्रे गोलंदाजीच्या मार्कवर येतोय नगरपालिका एंडकडून गोलंदाजी करणार ते राज म्हात्रे आणि फलंदाजीला आहे तो राज मोकल बघूया दिल्लीत ताज आहे पण पेड मध्ये राज आहे हे राज या मैदानावर काय करणार दोन्ही राज मध्ये आता राज्यासाठी खरं तर इथे लढाई होणारे अस्तित्वाची लढाई कळवे विरुद्ध जय गिरोबा जोहे गावदेवी कळवे विरुद्ध जय गिरोबा जोहे असा हा सामना आहे कळव्याचे आमचे मित्र समीर पाटील या मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आमचे अमित पाजी कॉमेंटेटर ही मॅच पाहत आहेत त्यांचंही स्वागत हा चेंडू ओ ऑबस्टमच्या बाहेर पंचांचे हात समांतर झाले जमिनीला वाईटचा इशारा पंचांकडून येतोय या एक्स्ट्रा रन मला असं वाटतंय महत्वाच्या ठरणार आहेत या मॅचमध्ये जेव्हा कमी षटकांचे सामने असतात झटपट क्रिकेट असतं तेव्हा एक्स्ट्रा धावा जितक्या जास्त दिल्या जातील दिल तितकं नुकसान आणि जितक्या कमी दिल्या जातील दिल तितका फायदा आपण बघितलेला आहे आमचे डी जे मास्टर आता थोडासा आराम करतायत हा चेंडू ऑप्शमच्या बाहेर मात्र सरळ रेषेमध्ये हा चेंडू येतोय निर्धाव म्हणून घोषित केलेला आहे पंचांनी या निर्धाव चेंडूवर आपण धावा जर बघितलेल्या आहेत आत्तापर्यंत तर सात धावा जय गिरोबा जोहेच्या खात्यावर जमा झालेल्या आहेत लो स्कोरिंग मॅच होण्याची दाट शक्यता आहे आणि ती नाकारता येत नाही आउटफिल्ड पण आता तेवढं फास्ट राहिलेलं नाही स्लो आउटफील्ड झालेलं आहे त्यामुळे या स्लो आउटफील्डचा फायदा मॅक्झिमम ऐवजी क्षेत्ररक्षकांना आणि गोलंदाजांना होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते गोलंदाजीच्या मार्कवर आहे पुन्हा एकदा राज म्हात्रे राज राज टू राज म्हात्रे टू मोकल ओ टोलवलाय चेंडू घडाघाती प्रहार केलाय मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि हा तिसरा गडी बाद होतोय तो जय गिरोबा जो हे संघाचा राज मोकल गावदेवी कळवे विरुद्ध जय गिरोबा जोहे असा हा सामना आहे आणि सेमी फायनलचा सामना आहे महत्वाचा सामना आहे अतिशय सुंदर असं सुसज्ज मैदान सगळे बाउन्सर जे आमच्या आहेत त्या सगळ्या बाउन्सरना मनापासून आपण धन्यवाद देऊया रोशन कारण त्या सगळ्या बाउन्सरनी प्रत्येक पाहुण्याला सन्मानपूर्वक व्यासपीठावर त्यांनी आणलेलं आहे आणि अजूनही त्यांना मला असं वाटतं थंडी लागत नाही त्यांना गरज नाही आहे स्वेटरची फटाके एवढे तीन दिवसामध्ये तीन रात्रींमध्ये फुटलेले आहेत ते दिवाळीला पेण शहरामध्ये फुटले नसतील एवढे फटाके या तीन रात्रींमध्ये या मैदानावर फुटलेले आहेत आणि पाहुण्यांचं स्वागत फटाक्यांच्या अतिशिबाजीनं आपण पाहिलेलं आहे हा चेंडू औसमच्या खूपच बाहेर वाईटचा इशारा पंचांकडून आलेला आहे रुपेश दादांचे सर्व सहकारी त्या सर्व सहकाऱ्यांचाही आपण मनापासून धन्यवाद त्यांचं व्यक्त करूया खरं तर सतीश पाटील फॉर्टी प्लसचे अध्यक्ष त्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि सगळ्या टीम्स त्यांनी गोळा केलेल्या आहेत मैदानावर काय हवंय काय नकोय त्याची बरोबर त्यांनी सोय केलेली आहे ते सतीश पाटील यांनाही आपण मनापासून धन्यवाद त्यांचं व्यक्त करूया राज मोकल बाद झाला आहे आता रजत मोकल आणि सिद्धू मोकल हे मोकल ब्रदर्स मैदानावर आपल्याला पाहायला मिळतात आहे स्ट्राईक मध्ये आहे तो सिद्धू सिद्धू पाजींनी एक काळ गाजवलेला हो 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 मस्त चेंडू यॉकर पद्धतीचा चेंडू हेलिकॉप्टर स्ट्राईल न खेळायचा होता बॅटला संपर्क झाला नाही चेंडूचा आणि चेंडू जातोय तो निर्धाव दुसरं षटक एक चांगलं षटक आहे एक विकेट घेतले दोन वाईट टाकलेत मात्र चौकार षटकार एकही दिलेला नाहीये तो गोलंदाज राज मात्रे या गोलंदाजानं सुंदर अशी गोलंदाजी करतोय कळव्याचा राज मात्रे हेलिकॉप्टर स्ट्राईलनी मारला चेंडू ते आणि झेल मात्र झाला नाही या चेंडूवर एकच धाव मिळते काय मस्त फिल्डिंग केली तिघ सुशांत मोकल उर्फ गोट्या यानं ऑन ऑनवरून धावत गेला लॉंग ऑफला आणि लॉंग ऑफ मध्ये चेंडू अडवला चेंडूची फेकी नॉन स्ट्राईक एंड मध्ये ऐवजी त्याने स्ट्राईक मध्ये केली त्याला माहितीये की हा खेळाडू उशिरा पोहोचेल त्यामुळे त्याला रोखलं की ऑटोमॅटिकली रन आपल्या वाचल्या जातील आणि तसंच झालं एकच धाव या चेंडूवर मिळाली दहा धावा धाव फलकावर लागले फटका मारलाय हवे ते झेल होईल का आणि झेल टिपलाय अजून एक चौथा खेळाडू बाद होतोय तो जय गिरोबा जो हे संघाचा सिद्धू मोकल रजत माफ करा रजत मोकल बाद होतोय एका मागोमाग एक दहा फक्त दहा टेन रन्स दहा धावा आमचे हनुमान नाईक स्कोर विचारतायत कोणत्या टीमसाठी विचारत आहेत जोहेचा जो स्कोर स्कोअर फोनवर तिकडे कळवत आहेत अरे टी व्ही लावली तरी कळेल युट्यूब खोललं तरी कळेल ट्वेंटी फोर च्या माध्यमातून आपण घर बसल्या या मॅचचा आनंद घेऊ शकता सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला ट्वेंटी फोर लाईव्ह ला, ला सबस्क्राईब करा अडीच लाख सबस्क्राईबर होण्यासाठी फक्त पाचशे ची गरज आहे आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर ट्वेंटी फोर लाईव्हचे अडीच लाख सबस्क्रायबर होतील आणि जिथे 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 मॅचेस असतील त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल ट्वेंटी फोर लाईव्ह एकाच वेळेला चार चार पाच पाच ठिकाणी थेट प्रक्षेपण संदेश पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी करतायत फेब्रुवारीला दुबईला जाणार आहे ती ट्वेंटी फोर लाईवची वारी हा चेंडू हवे ते टक्कर झाली दोन क्षेत्रक्षकांची बरोबर कॉम्बिनेशन नाही झालं कन्व्हर्जेशन नाही बरोबर झालं एकमेकांना नाही चांगल्या हाका मारल्या आणि या चेंडूवर मिळते ती एक सिंगल रन जीवनदान मिळते ते फलंदाज आला या सिंगल रननं अकरावर जाऊन पोचलेला आहे धावत दोन षटक आणि एक चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय पहिल्या षटकामध्ये धावा आल्या सहा दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या चार तिसरं षटक घेऊन आलाय तो दीक्षित पाटी, पाटील दीक्षित दीक्षित पाटीलचा हा चेंडू खणून काढलाय पण हातामध्ये प्रसादच्या सुंदर झेलटिपला प्रसाद न फलंदाज बाद होतोय वैभव धुमाळ दीक्षित दीक्षित पाटील चांगली गोलंदाजी करतोय हल्ली दीक्षित म्हटलं की आठवते ती माधुरी दीक्षित आणि दुसऱ्यांना आठवते ते दीक्षित डाएट फक्त दोन वेळा जेवायचं चोवीस तासातून फक्त बारा बारा तासांनी जेवायचं तुम्ही वजन कमी करू शकता तुमचं शुगर असेल तर शुगर कमी होईल बी पी जर जास्त असेल तर तोही कमी होईल असं दीक्षित पॅटर्न सध्या प्रचलित आहे पण हा दीक्षित पाटील प्रत्येक मॅच मध्ये सरस गोलंदाजी करतोय आतापर्यंत आपण बघितलेलं आहे मस्त भिंगरी सारखा चेंडू फिरवतो तो गरा गरा चेंडू फिरवतो कधी इनस्विंग पद्धतीचे कधी आउट स्विंग पद्धतीचे चेंडू टाकतो आणि टप्पा त्याला मिळालेला या विकेटवर ही खासियत दीक्षित पाटीलची राहिलेली आहे दीक्षितचा हा चेंडू लोळून मारायचा होता अगदी पडले झडले लोळले अक्षरशः या विकेटवर मात्र संपर्क काही होऊ शकला नाही कारण फसवलंय ते दीक्षित पाटील या गोलंदाजांना फलंदाज सिद्धू मोकलला सिद्धून एक चौकार मारलेला आहे ऑलरेडी वन डाऊन पोझिशनला सिद्धू आलाय संघाला नेऊन ठेवलेल्या बाराच्या घरामध्ये आणि हा फटका जोरात मारलाय याच फटक्यांची गरज होती लाँग ऑफ सीमारेषे पलीकडे सिद्धू मारतोय खणखणीत असा चौकार आणि अजून एक दोन जर चौकार जर आले तर निश्चितच एक चेसेबल स्कोर उभा करू शकतो तो जय गिरोबा जो हे सध्या तरी जय गिरोबा जो हे संघाची धावसंख्या चेसेबल दिसत नाहीये फक्त सोळा धावा धावफलकावर आहेत आणि मला असं वाटतं शेवटचा एकच चेंडू दीक्षित पाटीलचा शिल्लक असेल या शेवटच्या चेंडूवर सिद्धू काय करणार सिद्धूला फसवलंय गुंगारा दिला चेंडू न यष्टी रक्षकांना आपलं काम चोख बजावलंय आणि सोळा धावा जय गिरोबा जोहे संघाच्या झालेल्या आहेत हनुमान नाईक साहेब जिंकण्यासाठी सतरा धावांची गरज आहे ती गावदेवी कळवे या संघाला सोळा ना सतरा जिंकायला चेंडू मध्ये सतरा धावांची गरज आहे पिंक कलरचे टी शर्ट परिधान करून आलेली जय गिरोबा जोहे विरुद्ध ऑस्ट्रेलियन कलर येलो कलरचे टी शर्ट परिधान केलेले गावदेवी कळवे संघाचे हे खेळाडू यानंतरचं समालोचन मी रोशन पाटील यांना विनंती करतो की त्यांनी पुढील समालोचन करावं माळा जपतायत आमचे रुपेश दादांचे भाऊ सकाळचा प्रहर आहे आणि असं म्हणतात की सकाळ सकाळी जर देवाचं नामस्मरण केलं तर दिवस चांगला जातो नामस्मरणामध्ये अशी तेवढी ताकद आहे तेवढी शक्ती आहे एकशे आठ मण्यांची माळ इथे जपतायत रुपेश दादांचे बंधू अठरा चेंडू मध्ये सतरा धावांची गरज आहे मात्र समालोचनासाठी रोशन पाटील हॅलो समीफायनल नंबर टू अठरा बॉल आणि सतराचं समीकरण मैदानामध्ये आलंय लगेच सरा सुशांत आपली पहिली जोडी घेऊन तुम्ही मैदानामध्ये झाला सुशन मोकल गोट्या हा खेळाडू विभागाचे आणि रोशन अजूनही बघा प्रेक्षक आहेत म्हणजे या संघाचे समर्थक तर आहेतच दोन्ही पण इकडे आता मध्ये पण बघा आपण सचिन रमेश तेंडुलकर मध्ये पण बरेचसे प्रेक्षक बसलेले आहेत इथे समोर टेकडीवर शेकोटीचा आधार का घेत पण तिथेही प्रेक्षक अजूनही बसलेले आहेत इकडे या बाजूला समोर मंडपाच्या बाजूला वर टेकडीवर प्रेक्षक या मॅच चा मनमुराद असा आनंद घेतात सुशांत जब... मोकल हा खेळाडू त्याच्याबरोबर प्रसाद टार्गेट सतराचा आहे अठरामध्ये बघा सुशांत भरपूर त्या ठिकाणी सेफ्टी गार्ड आय गार्ड त्यांनी घातलं डोनाला इजा व्हायला नको आणि हे खरं तर अधिक अधिक या खरं सध्याच्या क्रिकेटमध्ये गरजेचं आहे जसा किरण पवार आपण पाहिला खरं तर ऋषी नाईक या खेळा आय गार्ड पर, परिधान कोणते नेहमी मैदानामध्ये उतरत असताना इथे सुशांत देखील तेच तेच करी राहिले इंग्रजीमध्ये म्हण आहे ना की प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर yes, उपचारापेक्षा उपचारापेक्षा प्रतिबंध बरा म्हणजे उगीच डोळ्याला इजा करून घेण्यापेक्षा उगीच डोकं फोडून घेण्यापेक्षा हेल्मेट घातलेलं बरं किंवा गॉगल घातलेलं बरं ॲसिडमध्ये हात भाजण्यापेक्षा सेफ्टी हॅन्ड घातलेले बरे सेफ्टी ऍप्रॉन घातलेले बरे हे सुरक्षात्मक आणि तुम्ही बघा थंडीचा बचाव करण्यासाठी तुम्ही जॅकेट आहे येस हे स्लोगन तुम्हाला सर्व माहिती असतील कारण स्वतः सेफ्टी ऑफिसर आहात तर मग या गोष्टीचा ज्ञान तुम्हाला आहे आणि आपण जाऊया मैदानाकडे खरं तर पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्कपत्र आला आहे गोलंदाज त्या ठिकाणी सिद्धू मोकल सिद्धू मोकल हा खेळाडू आपण पहिला नवीन जोमाचा नवीन उमेदीचा ज्यांचे त्यांचे पिता श्री नितीन मोकल एक एकाचे एक अतिशय उत्कृष्ट क्रिकेटर होते आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून सिद्धूला आपण पाहताय या क्रिकेटमध्ये चांगलं योगदान देत असताना ना आमचे सार्थक नारायण दादा यांचे चिरंजीव आपण सुरुवात पहिला बॉल विकेट समोर सुशांत बाकफूटला गेले स्लॅश केला बॉलला डीप स्वीपर कव्हरला निघून चाललाय रेषा पार चार धाबा चौकार सुशांत सारख्या फलंदाजाला एवढा शॉर्ट चेंडू टाकून नाही चालणार कसलेला खेळाडू आहे सर्कल च हे षटक आहे आणि या सर्कलच्या षटकामध्ये अशी गोलंदाजी करणं महागात पडू शकत पहिला बॉल होती आपण पहिला चौकार आला आणि धावसंख्येला आकार देत असताना हा खेळाडू सतराचा टार्गेट अजून तेरा करायचा नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आक्रमण या गुलाबी थंडीमध्ये आपण पाहताय जिथे दमट पण आहे खरदर क्लायमेटमध्ये अशाही परिस्थितीमध्ये हा खरंतर पेंटचा बाहुबली आली त्याचे ताकदवर स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतात आता षटकार षटकारलाय दहा वरती पोहोचलाय वैयक्तिक आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली आहे ती म्हणजे बिनबाद दहा आणि अजूनही सात करायच्या मैदानामध्ये येणाऱ्या काही बॉल मध्ये सोळामध्ये सात अगदी सोप्प आव्हान बॉल उंच गेलाय जजमेंट होईल का झेल होईल का झेल मात्र इथे झालेला आहे आणि खेळाडू बाद झालाय त्या ठिकाणी सुशांत वैयक्तिक त्याने आपल्या टीमला दहा रनचं योगदान दिलं सुशांतने पहिल्या दोन सामन्यामध्ये वीस वीस धावा केल्या होत्या आणि बॉलिंग करत असताना त्याला मात्र विकेट नाही आहेत त्याचं हे अपयश राहिलं चांगला खेळाडू आहे मग त्याला बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये त्या ठिकाणी विकेट मिळाले नव्हते चला नवीन खेळाडू लगेच मैदानामध्ये पाठवा कळवे संघ आपण सूचना असेल प्लीज आय थिंक मोहन्ती चाललाय मोहनती हा खेळाडू तिसऱ्या क्रमांकावर दाखल होतोय मागील मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार सेन्सिबल क्रिकेटर आहे तो म्हणजे जेव्हा संघ अडचणीत असतो ना तेव्हा अडचणीच्या वेळेला काय पाहिजे संघाला काय हवं आहे हे जाणून घेऊन बरोबर त्या जो ए प्लॅन त्यांनी ठरवलेला असतो तो ए प्लॅन सक्सेस करण्यामध्ये मोहंती माहीर आहे येस नक्कीच क्रिकेटमध्ये स्ट्रॅटर्जी फार महत्वाची आहे तुमचा टॉप ऑर्डर जर अपयशी होतोय त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर येणारा खेळाडू कोणता असायला हवा परिस्थिती कशी आहे त्या अनुषंगाने तुम्हाला त्या फलंदाजाला मैदानामध्ये पाठवावं लागतं आणि इथे मोहंती एक मोठं ऑप्शन त्याला मात्र पाठवलं हलक्या हाताने बॉलला इन साईड आउट त्या ठिकाणी पॉइंटच्या रिझर मध्ये ढकललाय सिंगल घेत असताना हा खेळाडू अकरा धाबा आल्या धाव अजूनही सहा करायच्या देणाऱ्या काही बॉल मध्ये टोटल अकरा रन धावफलकावरती अकरा धाबा आपण पाहता धावफलकावरती या स्था स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी टू व्हीलर बाईक आहे म्हणजे एखाद्या खेळाडूचं स्वप्न पूर्ण होईल इथे पुन्हा एकदा जबरदस्त फरका इनफिल्डला क्लिअर करायचा होता आणि बॉल मागे चाललाय सिंगल घेतली दुसऱ्या रनचा कॉल जरा नकार आलाय ओवर थ्रू देखील झाला आहे बघा सुरुवातीची पहिली रन अतिशय सावकाश घेतली त्यामुळे दुसऱ्या रनचा प्रयत्न करता आलेला नाही आहे जे जे बलाडे संघ आपण पाहिले अनेक स्पर्धामध्ये त्यांचं चांगलं योगदान राहिले त्यांची बिटन रनिंग द बिटवीन विकेट नेहमी चांगली राहिली बारा रन आले दहा फालकावरती अजूनही पाच रनची गरज आहे मोहनती आलाय स्टॅकिंग येणार पहिलं षटक सुरू आहे चला सपोली संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी इथे रिपोर्टिंग करा खार सपोली संघाचा कॅप्टन यॉर्क केला बॉलला फुटवर्क नाही आहे निर्धाव चंडूपाला मिळाला आणि पुढचा सामना दोन षटकांचा राहील आयोजकांच्या सूचनेनुसार मात्र आम्हाला इथे तुम्हाला विनंती करतोय पुढचा सामना दोन षटकांचा राहील कार सपोली टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा बघा सकाळचे सहाचा आणि फक्त बारा मध्ये पाच करायच्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला वाटतय बारामध्ये पाच सहज होतील मोहन ती विकेटवर आहे परंतु मागच्या मॅच चा इतिहास आपण विसरता का नाही गोविरले आणि खारसापोलीचा इतिहास त्या मॅच मध्ये असं वाटलंच नाही की खारसापोली संघ जिंकेल किंवा गोविरला हरेल परंतु खारसापोलीच्या जा, गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आणि त्यापेक्षा चांगले झेल टिपले गेले वैभव धुमा उर्फ मॅक्स बॉलिंग मार्कमध्ये आला बारा चेंडू पाच हे कॅल्क्युलेशन हमरापूर विभागाचे तीन संघ मी मग असे म्हटलं कळवे खारसापोली आणि हे अमरापूर विभागाच्या तिन्ही संघात येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला हमरापूर विभाग प्रीमियर लीग प्रकाश होता मध्ये पाराय मिळेल ोहे आणि रावे यांचं हे मधील मधलं नवीन तयार होणारं क्रीडांगण त्या क्रीडांगण तुम्हाला ती स्पर्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटी लाईल इथे आपण बाधा आहे बॉल तयार समोर फलंदाज प्रसाद बारा पाच हलक्या हाताने उडवला बॉलला ऑन साईडमध्ये अजूनही प्रतीक्षा करावी लागेल विजयासाठी कळवे संघाला सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं बघा या चुका तुम्हाला पराभवाकडे घेऊन जातील दोन धावा आल्या मिसफिल्डिंग अजून तीनची गरज प्रसाद पाटील इथे दाखवतोय की या सिच्युएशन मध्ये कसं खेळायचं सेफ ठिकाणी चेंडू फक्त ढकलायचा आहे आपल्याला आणि धावा काढायचा इथे देखील मध्ये दे बॉल टाकला होता जेवढे शफळ झाले खेळाडू क्या, तेवढं त्यांना फॉलो केलं आणि सिंगल घेताना प्रसाद पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करतोय धावसंख्येत वाढ तब्बल पंधरा धावा स्कोर काढते लागताना पाहता फक्त आणि फक्त दोन रनची गरज आहे सर सतीसदा आपण प्लीज व्यासपीठ द्या फोर्टी प्लसच्या आमच्या अध्यक्षात पेन तालुका आपण सन्मान घेणार आहोत या सामन्यानंतर लगेचच टॉस देखील होईल आमचे समालोचक आमचे पंच लाईव्ह टेलिकास्ट टीम मंडप डेकोरेशन टी जे ऑपरेटर प्रत्येकाचा आपण सन्मान घेणार आहोत आणि लगेचच मग अंतिम क्षण फायनल बक्षीस वितरण असेल हलक्या हाताने घेऊन काढला बॅक टू द बॉलर रन नाही आहे प्रतीक्षा करावी लागेल दोन धावा करायच्यात मैदानामध्ये प्रेशर आहे करदार या टीमवरती कारसपोली संघाचा कॅप्टन प्लीज आपण इथे रिपोर्टिंग करा यानंतर फायनल मॅच असेल महत्वाचा सामना इथे फटका चांगलाय फिनिशिंग टच दिलाय बॉल चाललाय बॅकवर्ड स्कोरले बाहेर सीमा पार मेगा फायनल मध्ये प्रवेश करतोय गावदेवी कळवे कर हा संघ हार्डलक टीम जय जो गिरोबादेव जोहे हे संघ आपण चला टॉस केला जाईल सामना तीन षटकांचा असेल आयोजकांच्या सूचनेनुसार हा सामना तीन षटकांचा राहील चला कळवे संघाचा कॅप्टन या आपण आणि कारसापोली संघाचा कॅप्टन टॉसचा या लवकर या टीमचा कॅप्टन या लवकर सामना तीन षटकांचा असेल आणि या सामन्याचा सामनावीर सामनावीर राज मात्रे ठरला या सामन्याचा सामना